कृष्णाकडची ही विदारकता पाहवत नाही. अभिनेते सयाजी शिंदे बचाप्पा बनायची अवस्था बघून सयाजी शिंदे उद्विग्न. चला जाणू या नदीला. या अभियान अंतर्गत आज पलूस तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पदयात्रा आयोजित करण्यात आली. कृष्णा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील सांगली बुर्ली ग्रामस्थ या पदयात्रेत बुर्ली येथील पंचाप्पा बनण्यात आले. यानंतर अभिनेते सयाजी शिंदे या यात्रेत सहभागी झाले. मंचाप्पा बनात मोठ्या प्रमाणावर असणारी चिचपट्टीची झुडपे काढून त्याचा कोळसा बनवण्याचं काम सुरू आहे. चिचपट्टी निघाल्याने इथल्या मोरांच्या दडण्याच्या जागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या विदारक अवस्थेविषयी अभिनेते सयाजी शिंदे यांनी संताप व्यक्त केला. झाडाला काटे असतात, काटे पायात घुसतात, पण यांनी तर झाडांचाच काटा काढला अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ सिने अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की माती उपसा वाळू उपसा करून नदीला चहोबाजूनी ओरबाडून टाकलेला आहे. कृष्णाकडची ही विदारकता पाहवत नाही. यावेळी शिंदे यांनी बंचाप्पा बण येथील पक्षी जीव विश्व व जैवविविधता विषयी पक्षीप्रेमी संदीप नाझरी यांच्याकडून माहिती घेतली. यावेळी उद्योजक गिरीश चितळे, कृष्णा नदी समन्वयक डॉक्टर मनोज पाटील सांगली, बुर्ली ग्रामस्थ शीतल सावळवाडे, वैभव उगळे, सुरेश पवार आदी उपस्थित होते. मुलांना उन्हाचा त्रास होईल पुढे जाऊया. बाबलीचं झाड आहे, बाबलीचं झाडाला काटे खूप असतात. मुळातच माणसाचा काटा काढला म्हणजे त्याला मारून टाकलं म्हणतात. त्या झाडाचाच काटा काढलाय ती बघा. धार 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 पेटलं झाड आणि झाडाचाच काटा काढला. ही सध्या माणसाचे धंदे चालले आपले. चला हे असा पायात काटा काढतात. झाडाचा काटा असतो हे झाडाचाच काटा काढला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.